फैशन डिझाईन बाय संगीता या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत जुन्या कुर्त्यापासून स्कर्ट कसा बनवायचा छोट्या मुलांसाठी। तर एकदम छान असा आपण स्कर्ट बनवणार आहोत। हा मध्ये आपण ज्या लहान मुलीच्या वयाच्या उंचीच्या मापाने आपण तो कट करून घ्यायचा आहे। आणि हा कळीचा कुर्ता असल्यामुळे मध्ये मध्ये ह्या टीप आहेत त्याच्यावरच आपण टीप मारून तो तिच्या कमरेच्या मापाचा करून घ्यायचा आहे। तुम्हाला जाड असं वाटत असेल तर मधून मधून त्या कळ्या कट करायच्या। हे बघा, ह्या सगळ्या टीप मारून घ्यायच्या आहेत आपल्याला। हे माप घ्यायचं आहे आपल्याला छोट्या ज्या आपल्या छोट्या मुलीच्या वयाचं करायचं आहे। तर हिचं कमरेचं माप आहे 20 इंच। तर आपण डबल करून घेतलेलं आहे। आपण आता बघूया कसं करायचं ते। त्याच्यामध्ये आपल्याला इलॅस्टिक लावायचं आहे, मग इलॅस्टिक पण त्याच मापाचं काढून घ्यायचं आणि ते आपण नंतर जॉईन करून घेणार आहोत। तर त्याच्यापेक्षा आपल्याला 2 इंच कमी करून घ्यायचं आहे, कारण ते खेचलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे ते आपण 2 इंच आपण कमी करून घ्यायचं आहे। जेवढे आपले कमरेचं माप आहे तेवढं आपण ते कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं जॉईन करून घेणार आहोत। हे बघा, 2 इंच आपण कमी केलेलं आहे, 20 आहेत आपण 18 केलेलं आहे ते। आणि हा कमरेचा घेर आहे ते 2 इंच, त्याच्यापेक्षा 2 इंच जास्त पाहिजे। तुम्हाला लावून दाखवते बघा, थोडंसं जास्त आहे, तुम्हाला दिसतच असेल। आता आपण ही इलॅस्टिक पट्टी आहे ना ते पण जॉईन करून घेणार आहोत आणि आतल्या बाजूने लावायची आहे। हे बघा, थोडंसं जागा सोडून आपण लावून घ्यायचं आहे। हे बघा, अशी एकावर एक नाही जॉईन करायची, कारण शिलाई खाली येत नाही। तर आपण ती जॉईन करून घ्यायची आहे, एकदम सरळ एका टोकाला टोक लावून जॉईन करायची आहे, एकावर एक ठेवायची नाही। एकावर एक ठेवून पण करू शकता, पण ते थोडं जाड होतं, मशीन चालत नाही त्याच्यावर। हे बघा, आपल्याला जसं जमेल तसं आपण ते जॉईन करून घ्यायचं आहे। नवीन असाल, तुम्हाला जमत नसेल तर आधी सुई धाग्याने शिवून घ्या, नंतर मशीनवर जॉईन करा। हे बघा, आता हे आपण स्कर्टला लावून घेणार आहोत, निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे। ताणून बघायचं आहे, कारण नंतर आपण शिवल्यानंतरसुद्धा ते स्कर्टमधून निघू शकतो बाहेर। तर आता ही बघा, ही पट्टी जॉईन झालेली आहे। कशी लावायची ते तुम्हाला दाखवते। आतला भाग घ्यायचा आहे आणि थोडीशी मार्जिन सोडून ती पट्टी आपण शिवून घ्यायची आहे। दुसरा पण प्रकार असतो, आधी पट्टी मारून घ्यायची, नाडीपट्टी आपण करतो तशी आपण करून घ्यायची आणि नंतर जॉईन करायचं, आणि अशी एक पद्धत असते। आता आपण त्याला फोल्ड करून शिलाई मारायची आहे, पण शिलाई ह्या इलॅस्टिकवर आली नाही पाहिजे, इलॅस्टिक हललं पाहिजे आतून, म्हणजे आपण खेचून घेतलं तर ते खेचता आलं पाहिजे। अजिबात इलॅस्टिकवर शिलाई गेली नाही पाहिजे, शिलाई इलॅस्टिकच्या बाहेर फक्त कपड्यावर मारता आली पाहिजे, म्हणजे इलॅस्टिक आपल्याला खेचता आलं पाहिजे। आणि हे पूर्ण कमरेच्या घेराला जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, छान असं लावून घ्यायचं आहे, थोड्याशा चुन्या येतात कारण स्कर्ट मोठा घेरदार होणार आहे आणि मोठ्या मुलीचा कुर्ता असून छोट्या मुलीसाठी आपण त्याचं स्कर्ट बनवत आहोत। हे बघा, सगळ्या बाजूनी जॉईंट झालेलं आहे, हे जॉईंट करून घेतलेलं आहे। आत्ता आपल्याला इलॅस्टिकवर शिलाई मारायची आहे, बघा ते खेचलं पाहिजे याची काळजी घ्यायची। इलॅस्टिक लावताना कपडा बरोबर मशीनच्या मध्ये घातल्यानंतर आपल्याला दोन्ही हातांनी खेचून घ्यायचं आहे। इलॅस्टिक ताणलं गेलं पाहिजे शिलाई मारताना, दोन्ही बाजूनी खेचत, एक बाजूनी खेचलं तर शिलाई मशीन चालणार नाही आणि सुईत पण तुटायची भीती असते। बघा, तुम्हाला दिसलंच असेल,
सिलाई मारून झाली आहे बघा, तुम्हाला पुन्हा दिसेलच। खेचून खेचून सिलाई मारायची, त्याला चुणे आल्या पाहिजे बघा, असा पद्धतीने खेचून घ्यायचं आहे। हे बघा जेवढं आपल्याला ताणता येईल, जेवढं खेचता येईल तेवढं आपण दोन्ही हाताने खेचून मशीन चालायची आहे, चालवायची आहे। पण मशीनला अजिबात दाब नाही आला पाहिजे, कारण ती सुई तुटू शकते, हातावर येऊ शकते, सांभाळून करायचं आहे। हे नवीन मुलींसाठी आहे, ज्यांना येतं ते बरोबर करतातच। सर्व बाजूंनी शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्हाला पाहिजे तर दोन तीन शिलाई मारू शकता, मी आता दोन शिलाई मारून घेतलेल्या आहे, दिसतच असेल साईडला तुम्हाला। हे बघा पूर्ण राऊंडला शिलाई मारून घ्यायची आहे। छान असा आपला स्कर्ट तयार होणार आहे बघा, मस्त। कपडा फुकट जाऊन द्यायचा नाही, जुन्यापासून नवीन काहीतरी आपल्याला बनवायचं आहे। कधी कधी मी कपडे फाटले तरी पण तो कपडा खूप छान असतो। हे बघा आपले पट्टी लावून झालेली आहे आणि आपला स्कर्ट पण तयार झालेला आहे बघा। छान असं आमच्या स्त्रियांशी घालून दाखवलेलं आहे तुम्हाला, मस्त। हे बघा किती सुंदर